राजकीय नेते मंडळी हे आपल्या विरोधकांना नेहमीच धारेवर धरत असतात, पण राजकारणाच्या पलीकडे त्यांचे अनेकांशी वैयक्तिक संबंध असतात. पण आपले हेच वैयक्तिक संबंध जोपासणं एका नेत्याच्या चांगलंच अंगणात आलंय. एवढंच काय, त्याची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आलीय. आता हा नेता नेमका कोण आणि त्यानं असं काय केलं की पक्षाने एवढी मोठी कारवाई केली, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा, आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर राष्ट्रवादीचे नेते संजय पवार, सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. कधी भाजप तर कधी शिंदे गटातील नेत्यांसोबतही ते कायम दिसतात. दरम्यान ते चर्चेत आले जळगाव बँकेच्या निवडणुकीवेळी, कारण की जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाने ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण असं असताना संजय पवार यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करत विरोधात भूमिका घेतली. त्यांनी आपल्याच राष्ट्रवादी पक्षाशी कबंडखोरी करत ही निवडणूक जिंकली आणि जळगाव बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची मिळवली. तेव्हा त्यांच्या भूमिकेबद्दल जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. या निवडणुकीत पक्षाकडून कुठलीही परवानगी नसताना व स्वतः कुठल्याही पदावर नसताना शिवसेना भाजप राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनल तर्फे निवडणूक लढवत संजय पवार यांनी फलक लावलं. पक्षात कुठलाही गट नसताना संजय पवार गट असा उल्लेख करत त्यावर पक्षाचं नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो छापून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. यावर पक्षानं त्यांना फलक काढून टाकण्याच्या सूचनाही केल्या, मात्र त्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. पण आता मात्र संजय पवारांनी हद्दच केली. भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या पोस्टर मध्ये त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांचे देखील पोस्टर लावले. झालं असं की भाजप नेते गिरीश महाजन यांचा 17 तारखेला वाढदिवस होता. त्यानिमित्त संजय पवार यांनी वृत्तपत्रामधून शुभेच्छा जाहिरात दिली होती. त्यातही अनेक नेत्यांचे फोटो होते आणि आता गिरीश महाजन यांच्या सोबतच अजित पवार आणि शरद पवारांचे देखील फोटो होते. त्यात नरेंद्र मोदी सुद्धा होते आणि त्यांच्या या जाहिरातीची मोठी चर्चा झाली. आणि अशा प्रकारे पक्षाविरोधात अनेक कृत्य केल्यामुळं पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या या निर्णयावर आता संजय पवार काय म्हणाले पाहूयात. माझी पक्षातील पडतर्फी मला दुःख देणारे आहे. मी पक्ष आणि चिन्हाविरोधात कोणतेही काम केलेलं नाही. माझा खुलासाही न येता एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. माझ्या हृदयात शरद पवार, अजित पवार कायम राहणार आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचा फोटो मी यापुढेही वापरणार आहे. मी जिल्हा बँकेत अध्यक्ष झाल्याने वरिष्ठांकडे माझ्या खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचीही माझ्याकडे कोण कोणाला भेटत नाही याची माहिती ती मी वरिष्ठांना भेटून देणार आहे. आता संजय पवार यांनी वरिष्ठांची भेट घेतल्यानंतर पवारांना पक्षात परत घेणार का, आणि नाही घेतलं तर पवार दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.